नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र माने, राज्यकर निरीक्षक 2017 बॅच। आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आता सगळ्यात पहिले तुम्हाला जसं स्लाइड मध्ये दिसतंय, मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा 4 जून 2023 स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग याच्याबद्दलच बोलणार आहे। कळतंय तुम्हाला? यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासाच्या गोष्टी नाही सांगणार आहे। अभ्यासाच्या गोष्टी पाहिजे तर आपण स्वतंत्र आपल्या चॅनलला बोलू, परंतु महत्त्वाची गोष्ट इथे सांगणार आहे की आपण इथे स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग बद्दल बोलणार आहे, जे 20-25 दिवसात करायचे। पूर्ण व्हिडिओ थरोली बघा, विदाउट स्किपिंग बघा। कारण काय होतं की बऱ्याच वेळा स्किप केल्याने महत्त्वाचे पॉइंट स्किप होतील आणि त्यामुळे तुम्हाला या गोष्टी नीट तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये बदलता येणार नाहीत। सो तुमचे 30-35 मिनिटं गेली आयुष्याची तर त्याचा काहीतरी फायदा होईल याची सगळ्यांना मी ग्वाही देतो आणि आपला व्हिडिओ पुढे चालू करतो, ठीक आहे। गेल्या वर्षीपासून आपल्या राज्यसेवा पूर्वमध्ये काही बदल झालेले आहेत आणि हे बदल सगळ्यांनी विचारपूर्वक अभ्यासणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की इथं पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन गोष्टी आहेत आणि प्रत्येकी तुम्हाला दिसतंय 200 मार्क आहेत। सेकंड, आपल्या परीक्षेचं नाव बदललंय। आपल्या परीक्षेचं नाव राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 असं न म्हणता त्यांनी काय नाव दिलंय बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा। म्हणजे जेवढे गॅजेटेड ऑफिसर्स असणार आहेत ते सगळे या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत एकत्र करूनच त्यांची परीक्षा घेणार आहेत। पूर्वी असं होतं की कृषीची वेगळी परीक्षा किंवा इतर तांत्रिक परीक्षा वेगळ्या असायच्या इंजिनिअरिंगच्या आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा वेगळी असायची, परंतु आता तांत्रिक असो नाहीतर सनदी असो एकत्र त्यांनी केले आणि त्याचं नाव दिले गॅजेटेड एक्झाम कंबाईंड एक्झाम, ज्याला मराठीत आपण राजपत्रित परीक्षा म्हणूया। ऍक्च्युली राज्यसेवा पूर्वपरीक्षा हे नाव इतकं फेमस झालंय की हे नाव अजूनही बऱ्याच लोकांच्या कानापर्यंत गेलेलं नाहीये, परंतु तुमच्या एक्झामच्या OMR शीटवरती तुम्हाला आता हे नाव लिहावं लागणार आहे, ठीक आहे। सो पहिलं नाव सांगितलं तुम्हाला, त्याच्यानंतर परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो सेम राहिलाय थोडा। त्यामध्ये दोनच पेपर आहेत, एक GS चा पेपर असणार आणि एक CSATचा पेपर असणार आहे। GS म्हणजे पेपर 1, CSAT म्हणजे पेपर 2। या दोन परीक्षांमध्ये जर तुम्ही विचार केला, GS पेपर 1 मध्ये तर 200 क्वेश्चन आहेत आणि 200 मार्क्स आहेत आणि GS पेपर 2 ला तुम्हाला 200 मार्क्स आहेत। परंतु सगळ्यात महत्वाचं हे आहे ते म्हणजे तुमचा हा पेपर जो आहे GS 2 तो क्वालिफाईंग आहे। क्वालिफाईंगचा अर्थ काय, तुम्हाला तिथे फक्त 33% मार्क पाडायचे। पूर्वी असं होतं CSATच्या पेपरमध्ये जास्त मार्क मिळून बरीचशी मुलं क्वालिफाय होत होती पूर्ण एकत्रितरित्या राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, परंतु त्याचा काही लोकांना सेटबॅक मिळत होता म्हणून आयोगाने हे चेंज केलंय आणि आयोगाने UPSCच्या धर्तीवरती हा पेपर केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 33% मार्क पाडायचे। म्हणजे किती, तर 200 पैकी तुम्हाला 67 मार्क जरी पडले तरी पण तुम्हाला चालणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक्स्ट्रा जितके मार्क मिळतील ते कुठेही काउंट केले जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला या पेपरमध्ये मिनिमम पास करायचंय फक्त, बाकी काही नकोय। परंतु हा पेपर इतका महत्वाचा आहे की या परीक्षेत तुम्हाला जर 67 खाली मार्क पडले तर तुमचा GS चा जो पेपर 1 असणार आहे तो चेक केला जाणार नाही। त्यामुळे लक्षात घ्या ही महत्वाची बाब, या पेपरला पहिलं चेक केलं जाणार आणि ज्या मुलांचे हे पेपर पास आहेत 67 पेक्षा जास्त मार्क आहेत त्या मुलांचे GS चे पेपर कन्सिडर होणार आहेत। ही बाब सगळ्यांनी डोक्यात घालून घ्या। दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया, जो तुमचा GS चा पेपर आहे तो मात्र तुम्हाला स्कोर करायचा आहे। या पेपरच्या आधारावरती तुमची कट ऑफ ठरणार आहे। हे गेल्या वर्षीपासून सुरू झालंय 2022 पासून आणि 2022 ला 106 कट ऑफ लागली आहे ओपन मेलची। त्या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचा आहे, त्यामुळे हा पेपर तुम्हाला स्कोर करायचा आहे कसा ते आपण बघणार आहोत। काही महत्वाचे पॉइंट्स मी बोर्डवरती तुम्हाला दाखवू इच्छितो। सगळ्यात पहिलं मी 33% पेपर जो आहे तो सांगितलेला आहे क्वालिफाईंग। निगेटिव्ह मार्किंग लक्षात घ्या नवीन मुलांसाठी, जुन्या मुलांना माहिती आहे 4-1 आहे। राज्यसेवेला पूर्वी 3-1 होतं, त्यामुळे कन्फ्युजन असेल तर डोक्यातून काढून ठेवा। 4-1 आहे म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 1 प्रश्नाचे मार्क जाणार, ठीक आहे। सो 4-1 25% सेम एज कंबाइंड प्रिलिम एक्झाम किंवा कंबाइंड मुख्य परीक्षा। त्याच्यानंतर टोटल मार्क्स नॉट टू बी राउंडेड ऑफ, हे खूप महत्वाचं आहे। तुमचे जे मार्क्स आहेत ते जर 0.5 आले असतील, उदाहरणार्थ समजा तुम्हाला मार्क पडले 108.25 म्हणजे 108.25 तर ते तसेच काउंट केले जाणार, 108.25 ला 109 केलं जाणार नाही। ही पूर्वीची पद्धत होती ती आता नाहीये, त्यामुळे ही पण बाब दखल घ्या। त्याच्यानंतर रॉंगली अटेम्प्टेड जे क्वेश्चन्स असतात इज कन्सिडर्ड फॉर निगेटिव्ह मार्किंग। म्हणजे काय होतं की पूर्वी असं होतं की रॉंगली अटेम्प्ट केला तर त्याला बाजूचा गोळा काळा करून ते कॅन्सल करण्याची प्रथा होती, ज्याच्याने तुमचे निगेटिव्ह मार्क नव्हते कट होते। परंतु आता तुमचा प्रश्न जर बाय मिस्टेक सर्कल डार्क करायला चुकला तरी तो कन्सिडर केला जाणार चुकीचा आणि त्याच्यावरती तुम्हाला निगेटिव्हची पेनल्टी लागणार जर तो प्रश्न चुकीचा अटेम्प्ट असणार आहे, ठीक आहे। सो ही गोष्ट सगळ्यांना माहिती असेल। त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग साठी डिसिजन मेकिंग हा जो पार्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, हे सगळ्यांनी नोटीस करा। हा जो पार्ट आहे तो 5 क्वेश्चनचा पार्ट आहे जो तुमचा CSAT च्या पेपरमध्ये येतो आणि CSAT च्या पेपरमध्ये तुम्हाला या
पांच प्रश्नांना कोणत्याही पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे हा जो पार्ट आहे तो सगळ्यात पहिला सोडवायचा. मी सांगणार थोड्याच वेळात सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्यात आणि सिक्वेन्स पण सांगेल, त्यावेळेस मी हे सांगेल. फक्त आता नोटीस करा, याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे बिंदास अटेम्प्ट करायचा, याच्यातला कोणताही प्रश्न सोडायचा नाही, कारण चुकला तरी तुम्हाला पेनल्टी नाहीये. जीएस पेपर वन म्हणजे ज्याला तुम्ही सामान्य अध्ययन पेपर म्हणता, जो पहिला पेपर आहे, या पहिल्या पेपरच्या बद्दल जर तुम्ही बघायचं झालं तर तुम्हाला असं दिसतंय की हा जो पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला सात घटक दिसतात आणि हे सात घटकांवरती आपण इंडिव्हिज्युअली सांगणार आहे काय काय करायचंय तुम्हाला. आता या सात घटकांवरती जर बोलायचं झालं तर सगळ्यात पहिला जो घटक आहे तो तुमचा करंट इव्हेंट हा घटक आहे. त्याला मी थोडक्यात इलॅबरेट करणार आहे कारण ऑलरेडी आपण कंबाईनच्या बद्दल ह्या गोष्टी सांगितल्यात. तर करंट इव्हेंट्समध्ये तुम्ही काय काय गोष्टी करू शकता ज्या महत्वपूर्ण आहेत त्या पहिल्या बघूया. सगळ्यात पहिलं करंट इव्हेंट्सला मार्क किती येतील, तो जवळपास आपल्या इथे 15 ते 20 क्वेश्चन लक्षात घ्या करंट इव्हेंट्सला येतात राज्यसेवेला, विच इज डायरेक्ट करंट इव्हेंट्स मी म्हणतोय. म्हणजे काय, करंट इव्हेंट्स म्हणून येणारे प्रश्न 15 ते 20 आहेत. त्या व्यतिरिक्त प्रत्येक सिलेबसच्या घटकामध्ये टॉपिकमध्ये करंट इव्हेंट्सला धरून येणारे प्रश्न पण आपल्याला आता बघायला मिळाले कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत आहेत आणि तोच पॅटर्न पुढे फॉलो होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, करंट इव्हेंट जो टॉपिक आहे तो तुम्हाला ऍज इट इज फक्त करंट इव्हेंट साठी जरी बघितला तरी तो 15 ते 20 क्वेश्चनचा आहे. आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलंय तुम्हाला की हे करंट इव्हेंट्स कशा पद्धतीचे असणार, राज्य स्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. तीन लेवल आहेत, नॅशनल, इंटरनॅशनल आणि तुमचा रिजनल किंवा स्टेट लेवलचे. या करंट इव्हेंटसाठी तुम्ही भरपूर मेहनत घेतली आहे मला माहिती आहे करंट अफेअरच्या हिशोबाने. जी मेहनत तुम्ही कंबाईंड पूर्वला घेतली आहे असे विद्यार्थ्यांनी तीच मेहनत कंटिन्यू ठेवायची आहे फक्त, बाकी काही करायचं नाही तुम्हाला. मी ऑलरेडी सांगितलंय करंट इव्हेंटमध्ये काय करायचं, तरी पण तुम्हाला सांगतो इथे शॉर्टमध्ये. माझे जुने व्हिडिओज बघितले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही एखादी मॅग्झिन जी वाचताय ती कुठलंही इयरबुक असो कुठलंही मॅग्झिन असो कंटिन्यू ठेवा, तीच कंटिन्यू ठेवा जी तुम्ही मोस्टली लोकांनी काय वापरले मी सांगतो. 2022 वार्षिकी वापरलेली आहे, 2022 वार्षिकी ऍज इट इज परत रिवाइज करा, त्याच्यातले फॅक्ट्स लक्षात घ्या, त्याच्यातल्या गोष्टी महत्वाच्या परत वाचा ज्या तुमच्या कंबाईंड पूर्वला स्किप झाल्या आहेत मे बी, तर त्या तुम्ही ऍज इट इज परत वाचा. परंतु याला थोडीशी ऍडिशनल जोड कशाची द्यायची आहे तुम्हाला, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या आणि एप्रिल जमलं तर ह्या 3 ते 4 महिन्यांची 2023 पण जोड द्यायची. आय रिपीट, 2023 सुरुवातीचे जे 2 ते 3 महिने आहेत किंवा 4 महिने जे झालेले आहेत परीक्षेच्या अगोदरचे ते पण तुम्हाला आता ऍड करायचे आहेत. आणि ज्यांनी ऍड केले त्यांनी रिव्हिजन करा, ज्यांनी ऍड नाही केलंय त्यांनी हे करा, कारण की या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमचे करंट इव्हेंट जास्तीत जास्त कव्हर होतील. मला असं सांगायचंय की पाठचे जे जवळपास 15 ते 16 महिने असतात परीक्षेच्या अगोदरचे त्याच्यावरती त्यांचा जास्त फोकस असतो. तुम्ही इव्हन कंबाईंड पूर्वपरीक्षा बघितली असेल तिथे पण तेच झालंय. फक्त काय, काही मुलं आता इथे क्लेम करतील की सर 2021 किंवा 2020 पण काही करंट इव्हेंट आलेत, परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपण करंट इव्हेंट जर 5 ते 3-4 वर्षाचे करत बसू तरी आपल्याला ते तितके रिकलेक्ट होणार नाही, त्यामुळे जर वेळ राहिला तर त्या गोष्टी करा, अदरवाईज तुम्हाला ह्या गोष्टी करायलाच खूप जास्त वेळ जाणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट मी ऑलरेडी सांगितली ती म्हणजे जीके टुडे, याचा मी ऑलरेडी खूप जास्त वेळा व्हिडिओ याच्यावरती टाकलेले आहेत. विथ प्रूफ मी सांगितलंय या वेबसाईटवरचे जे क्विज आहे त्याच्यातले क्वेश्चन रिपीट होतात आणि आत्ता सुद्धा या परीक्षेत आपण बघितलंय कंबाईंडच्या पूर्वपरीक्षेत भरपूर याच्यातले प्रश्न ऍज इट इज रिपीट झालेत. मला वेळ मिळाला तर मी त्याच्या प्रूफ सोबत परत एक व्हिडिओ टाकेन अपलोड करेन तेव्हा तो बघा. पण आता मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतोय जीके टुडेचे 10 ते 12 प्रश्न 15 पैकी कंबाईंड पूर्वला ऍज इट इज कॉपी पेस्ट झालेले होते. ज्यांना माहिती नाही जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांना सांगतो की हे वेबसाईट आहे आणि याच्यावरती क्विज असते, प्रश्नमंजुषा असते, ती प्रश्नमंजुषा तुम्ही रोजच्या तासामध्ये तुम्ही दररोजचा एक तास मी सांगतोय परत एक तास तुम्ही तुमच्या याला द्या करंट इव्हेंट्सला आणि या एक तासामध्ये 40 ते 45 मिनिटं तुम्ही काय करू शकता तुमच्या मॅग्झिनला देऊ शकता जी तुम्ही वाचताय जी कंटिन्यू ठेवा आणि राहिलेले जे 15-20 मिनिटं आहेत तिथं तुम्ही ही क्विज करू शकता. क्विज तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये करू शकता, ज्यावेळेस तुमचं जास्त प्रोडक्टिव्ह वेळ द्यायचा नाही त्यावेळेस करू शकता, पण ही क्विज करा. दिवसातून तुम्ही 40-50 क्वेश्चन इझिली 15-20 मिनिटात सोडवू शकता आणि ओव्हरऑल महिनाभराचे तुमचे भरपूर क्वेश्चन कव्हर होतील ज्याच्यातून तुम्हाला काही क्वेश्चन आलेले परीक्षेला बघायला मिळतील. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, करंट इव्हेंटच्या बाबतीत हा महत्वाचा एरिया आहे करंट इव्हेंट्स, इथे तुम्हाला राज्यसेवेला मार्क जास्त पाडायचे आहेत. ऍटलीस्ट या एरियामध्ये तुम्हाला सांगतो जे 15 ते 20 क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये तुम्ही 12+ मार्क घेऊ शकता जर तुमचं चांगलं करंट इव्हेंट्स रेडी असेल तर. मात्र इथे थोडा रट्टा मारावा लागतो, पाठांतर आहे, गोष्टी लक्षात ठेवायला लागतात, त्यासाठी तुम्ही सतत करणं गरजेचं आहे. यासाठी मी तुम्हाला सांगतो दिवसाचा एक तास अलॉकेट करून ठेवा,
याच्यामध्ये 45 मिनिटं मॅगझिन आणि 15-20 मिनिटं तुम्ही ते क्विजला देऊ शकता. क्लिअर कट मी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आपल्या सगळ्यांचा फेवरेट, तो म्हणजे हिस्ट्री, इतिहास. आणि इतिहासाला तुम्ही यावेळेस थोडं बघितलंय, थोडा झटका दिलाय विद्यार्थ्यांना कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत. त्यांना फक्त 10 प्रश्न विचारलेले, जे नॉर्मली 15 प्रश्न विचारले जातात. आणि जर असं असेल तर मुलं खूप संभ्रमात आहेत की आता राज्यसेवेला किती क्वेश्चन विचारतील, मग तिथं पण प्रमाण घटवतील का? तर असं काही नाहीये. एका परीक्षेला झटका दिला म्हणून प्रत्येक परीक्षेला झटका देतील असं नाही. इथे तुम्हाला ऑलरेडी त्यांना विचारायला खूप मोठा स्कोप आहे. तुम्हाला सांगतो इथे ते 10 ते 15 प्रश्न डेफिनेटली विचारतील हिस्ट्रीमध्ये. सो 10 ते 15 क्वेश्चनचा आपण रेंज पकडूया. या रेंजमध्ये ते प्रश्न विचारतात आणि त्यांचे जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे 6 ते 8 प्रश्न हे तुमच्या नॅशनल मुवमेंट वरती असतात. म्हणजे आपली जी राष्ट्रीय चळवळ झाली ब्रिटिशांपासून आपण सोडवण्यासाठी, जे स्वातंत्र्य सेनानी योगदान दिलं त्याच्यावरती आपले प्रश्न फिरतात. आणि राहिलेले प्रश्न आतापर्यंत सांगतोय तुम्हाला ते एन्शियंट मिडीवल वरती यायचे. एन्शियंट मिडीवल म्हणजे काय? तर आपल्या हिस्ट्रीचा अगोदरचा जो जुना भाग आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन भाग, तिथे सुद्धा प्रश्न यायचे. परंतु आता तसं काही सांगता येत नाही. जर त्यांनी तुम्हाला जर चेंज करायचं म्हणलं गोष्टी तर ते तो भाग हलवू पण शकतात. कारण 5-2 वर्षापूर्वी त्यांनी एक उदाहरण दिलेलं, त्याच्यात एकदम 1 ते 2 प्रश्न त्यांनी एन्शियंट मिडीवल वरती विचारलेले, जे 6 ते 8 विचारत होते. त्यामुळे हे काही करू शकतात. आपण काय करायचं, ह्या गोष्टीमध्ये ऍव्हरेज प्लॅनिंग करून ठेवायचं. त्यासाठी तुम्हाला सांगतो मॉडर्न इंडिया व्यवस्थित तुमचं जे कंबाईनला केलंय ते रिपीट करा. ज्यांनी माझा हिस्ट्रीचा व्हिडिओ बघितला नसेल, मी लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये, ती बघा. त्याच्यात तुम्हाला मी हिस्ट्रीचं काय काय गोष्टी करायच्या त्या सांगितल्या, त्या तिथून बघून घ्या. आणि राहिलेलं जे एन्शियंट मिडीवल आहे ना ते कुठून करायचं ते आता सांगतो. सगळ्यांनी लक्षात घ्या, एन्शियंट मिडीवलचा जो पार्ट आहे तो जर तुम्ही कुठून केलेला नसेल तर लुसेंटचं एक पुस्तक मिळतं, जे जीके नावाचं पुस्तक आहे, जी के लुसेंट म्हणून. तिथे तुम्हाला 50 ते 60 पेजेस एन्शियंट मिडीवलचे त्यांनी दिलेले आहेत. ते 50 ते 60 पेजेस तुम्ही, मला वाटतं की ह्या 25 ते 30 दिवसामध्ये करू शकता इझिली. नसेल होत, काही लोकांनी ऑलरेडी दुसरीकडून केलेले असेल, जसं की काही लोकांनी स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून केलंय, काही हरकत नाही. आता चेंज करायचं नाही, ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय. आणि सेकंड, ज्यांना इंग्लिश किंवा हिंदीत वाचणं सोपं वाटतं त्यांनीच इथून करा. अदरवाईज तुम्ही काय करू शकता, एन्शियंट मिडीवलसाठी आपले इतिहासाची जी पुस्तकं आहेत स्टेट बोर्ड तेवढ्यावरती रिलाय राहिले तरी चालेल. मला वाटतं की 7वी आणि 6वी ही जी 2 पुस्तकं आहेत स्टेट बोर्डाची, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या एन्शियंट मिडीवल दिलंय. तितकं झालं तरी चालेल. तुम्ही ऑलरेडी केलं असेल तर ते रिवाईज करा, नसेल केलं तर महत्वाचे टॉपिक तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला व्यवस्थितरित्या वेगळ्या एन्शियंट मिडीवलच्या व्हिडिओ देतो, तेव्हा ते बघून घ्या. परंतु आता लक्षात ठेवायचं आहे 6वी आणि 7वीची 2 पुस्तकं, ते नसेल करायचं तर लुसेंटचे 60 ते 70 पेजेस आहेत तेवढे करा. हे दोन्ही ऑप्शन मी तुमच्या पुढे ठेवले आहेत. आणि इतकं पण होत नसेल, आता वेळ नसेल तर ऍटलीस्ट जुने आलेले प्रश्नांच्या आजूबाजूच्या गोष्टी करू शकता. जसं की समजा वैदिक पिरियडच्या अगोदरचा एखादा प्रश्न आलेला असेल, ताम्रपाषाण युगातला प्रश्न आलेला असेल, तर तेवढं फक्त बघून घ्या तुम्ही. किंवा इमॅजिन करा समजा जैनिझम वरती प्रश्न आलाय, जैन धर्माच्या याच्यावरती, ते बघून घ्या. म्हणजे प्रश्न ज्याच्यावर आले त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. सल्तनत पिरियडवरती प्रश्न येतो तर आपण सल्तनत पिरियडच्या गोष्टी महत्वाच्या करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला मल्टिपल मार्क सांगितलेत, त्यातला एक मार्ग निवडा, कुठलाही मार्ग तुम्हाला 25 ते 30 दिवसात प्रॉपर मार्क देऊन जाईल. परंतु एन्शियंट मिडीवल सोडू नका, कारण एन्शियंट मिडीवल आलं तर 6 ते 8 प्रश्न येतील जे की मोठा एरिया कव्हर करतील आणि 6 ते 8 मॉडर्न वरती येतील. तुम्ही 6 ते 8 सोडवाल, परंतु हे 6 ते 8 काय करायचं एन्शियंट मिडीवलचं, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. एन्शियंट मिडीवल तुम्हाला ऍटलीस्ट मिनिमम लेवल पर्यंत करायचं. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. इथे मी तुम्हाला सांगतो हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही 10+ मार्क घेऊ शकता किंवा क्वेश्चन घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला 10 क्वेश्चनच्या वरती जाण्याची इझी खात्री असू शकते जर एवढं केलं तर. त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्याकडे महाराष्ट्राचा किंवा भारताचा भूगोल. आता त्यांनी टायटल काय दिलंय त्याच्यावरती बघा. महाराष्ट्र, भारत आणि जग, 3 शब्द दिलेत. ऍक्च्युली कंबाईनला तुम्ही जग ह्या गोष्टीकडे बघत नव्हता जॉग्राफीच्या, परंतु राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आली की मुलांना जगाचा भूगोल आठवतो. आता सगळ्यात पहिलं जगाचा भूगोल कितपत करायचा, तुम्हाला मी सांगतो. जगाच्या भूगोलाचा लोड घेऊ नका तुम्ही जास्त. जरी इथे शब्द टाकलेला असेल तरी तितका लोड घ्यायचा नाही. परंतु ज्योग्राफी ऍसेसचा मात्र चांगला अभ्यास करायचा. का? कारण ज्योग्राफी ऍसेस तुम्हाला सांगतो इथे 20 क्वेश्चन्स येणार आहेत विथ एन्व्हायरमेंट. नीट ऐका, 20 क्वेश्चन्स विथ एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर तुम्हाला इथे मोठा एरिया आहे, 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क झालेत. आणि तुमचा पास होण्याचं जे टार्गेट असतं ते 100-105 असतं. म्हणजे इमॅजिन करा त्याच्यामध्ये जवळपास 1/3 एरिया तुमचा इथेच कव्हर होत आहे. आणि त्यामुळे तुम्ही ज्योग्राफीला अजिबात निग्लेक्ट करता कामा नये. ज्योग्राफीमध्ये याचा लोड घ्यायचा नाही, मी सांगते आत्ताच. आता तुम्ही काय करू शकता येणाऱ्या 25 दिवसामध्ये, येणाऱ्या 25 दिवसात ऑलरेडी तुम्ही हे वाचले त्यामुळे निश्चिंत राहा.
तुम्ही कंबाइंड पूर्व परीक्षेला महाराष्ट्राचा भूगोल वाचलाय व्यवस्थित तो चांगला रिवाइज करा। आणि दुसरं काय करायचं, तुम्ही इंडियाचा ज्योग्राफी पण बऱ्याच लोकांनी वाचलेला आहे त्याला रिवाइज करताना फक्त जोड कशाची द्यायची मी तुम्हाला ते सांगतो, त्याला फक्त तुम्ही जोड कशाची द्यायची तेवढं फक्त बघा नीट। आता याच्यात जोड काय द्यायची, सगळ्यात महत्वाचे त्यांनी टाकलेले पॉइंट्स बघायचे। सगळ्यात महत्वाचा फिजिकल पॉइंट आहे, त्याला म्हणतात प्राकृतिक भूगोल किंवा नैसर्गिक भूगोल। काही मुलांना याची डेफिनेशनच माहिती नसते प्राकृतिक भूगोल म्हणजे काय। प्राकृतिक भूगोल म्हणजे तुमची पृथ्वी कशी तयार झाली, देवानी ज्या गोष्टी तयार केल्यात भूगोलाच्या त्यांचा अभ्यास करणं म्हणजे प्राकृतिक भूगोल। बाकी नंतर येणाऱ्या गोष्टी, समजा कृषी आहे तर कृषी आपण करतो, सो त्याला तुम्ही कुठे टाकायचं, सोशल म्हणजे सामाजिक किंवा ह्युमन ज्योग्राफी मध्ये। त्यामुळे मी इथे जास्त डेफिनेशन सांगत बसत नाही, पण एक गोष्ट आहे प्राकृतिक भूगोल सगळ्यांनी करायचा आहे। आपल्या राज्यसेवेपैकी तुम्हाला सांगतो 15 क्वेश्चनपैकी 6 ते 8 क्वेश्चन तुमचे प्राकृतिक भूगोल वरती येणार आहेत। त्यातले काही टॉपिक मी तुम्हाला सांगून पण टाकतो, जसं की हा टॉपिक सगळ्यांनी करायचा, हवामान नावाचा जो टॉपिक असतो तो सगळ्यांनी करायचा। त्याच्यानंतर तुम्ही जो जिओमॉर्फोलॉजी नावाचा टॉपिक असतो, जिओमॉर्फोलॉजी म्हणजे काय, तुमची पृथ्वीची जी काही स्तर आहेत ते कसे बनले, जमीन कशी बनली, पृथ्वीवरची भूरूप कशी बनली, मग त्यामध्ये सगळेच आले, तुमचे रांजण खळगे पासून ते तुमचं जे काही मोठमोठ्या दऱ्या आहेत तिथपर्यंत आलं, त्याच्यानंतर तुमची पठारं कशी बनली, तुमची गाळाची मैदानं कशी बनली, आपल्या भारताची प्राकृतिक रचना काय, त्यामध्ये नद्या आल्या, सगळ्या गोष्टी आल्या, तर हे सगळं तुमचं इकडे जाणार। त्यामध्ये तुमचं मग फॉरेस्ट आलं, त्यामध्ये तुमचे रिव्हर आले, ह्या सगळ्या गोष्टी आल्या। आणि ह्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेल्या आहेत, त्या दोन कॉन्टेक्स्ट मध्ये अभ्यासायच्या, इंडिया आणि महाराष्ट्र। म्हणजे ज्या गोष्टी नद्या तुम्ही भारताच्या केल्या तर नद्या तुम्ही महाराष्ट्राच्या पण करायच्या, जर तुम्ही पर्वत भारताचे करताय तर तुम्ही महाराष्ट्राचे पण करायचे। जसं की तुम्हाला नेहमीप्रमाणे यावेळेस पण कंबाईनला त्यांनी शिखरांवरती प्रश्न टाकला, असेच प्रश्न तुम्हाला इथे पण रिपीट होणार आहेत, काही वेगळं येणार नाहीये, ठीक आहे। त्यामुळे ह्याच गोष्टी फक्त चांगल्या पद्धतीने ब्रशअप करा, चांगल्या पद्धतीने रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला ज्योग्राफीत मार्क येतील। यावेळेस फक्त 10 क्वेश्चन कंबाईनला केले म्हणून त्याला निग्लेक्ट करू नका, राज्यसेवेला मोठं वेटेज आहे ज्योग्राफीला आणि याला तुम्हाला सोडायचं नाही, जास्तीत जास्त मार्क आणायचे। याच्यासाठी तुम्ही काय मदत घेऊ शकता, बऱ्याच लोकांनी केलं असेल 9वी 10वी 11वी 12वी हे 4 जे एनसीईआरटी आहेत, मी परत रिपीट करतो, 9वी 10वी 11वी 12वी 4 एनसीईआरटी वरती तुम्हाला सांगतो सगळा राज्यसेवा पूर्वचा ज्योग्राफी आपण काढू शकतो या 4 पुस्तकांवरती। परंतु तुम्ही जर आता ही पुस्तकं वाचली नसतील किंवा अगोदरपासून नसतील वाचली, तर तुमचं जे आहे तेच कंटिन्यू ठेवा। जर तुम्हाला तुमच्या पुस्तकातून ते सॅटिस्फाय होत नसेल तेवढा भाग तुम्ही इथून करून ठेवा, सिंपल आहे। याच्यात तुम्ही पुन्हा पहिल्यापासून ही पुस्तकं वाचायला आता घेऊ नका, वाचली असतील तर मात्र चांगली रिवाइज करा। याच्यामध्ये जे 11वीचे 2 एनसीईआरटी आहेत ते खूप महत्वाचे आहेत, 11वीचे 2 एनसीईआरटी आहेत। एकामध्ये त्यांनी फिजिकल ज्योग्राफी खूप चांगलं दिलंय प्राकृतिक, आणि दुसऱ्यामध्ये त्यांनी भारताचा भूगोल खूप चांगला दिलाय। तुम्ही दोन पुस्तकं जरी अभ्यासली तरी चालतंय, ज्यांना ह्या पुस्तकांवरती थोडं ह्यूज मोठी पुस्तकं वाचतात त्यांना एक पर्याय मी देतोय, 9वीचं एनसीईआरटी छोटं आहे, 30-40 पानाचं आहे, त्याच्यात भारताचा भूगोल चांगल्या पद्धतीने कव्हर झालाय। आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल किंवा महाराष्ट्राच्या गोष्टी तुम्ही तुमच्या कुठच्याही पुस्तकातून, सौदी असेल, केसागर असेल, दीपस्तंभ असेल, कुठूनही तुम्ही कव्हर करा, परंतु मी सांगितलेल्या ह्या गोष्टी तुम्ही इथून कव्हर करू शकता। अशीच स्टेट बोर्डाची पण पुस्तकं आहेत, परंतु आता तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचली आहेत की नाही मला माहिती नाही, नसतील वाचली तर आता त्या फंदात पडू नका, जे सांगितलं तेवढं करा। जमेल तर एनसीईआरटीची 4 पुस्तकं, नाही जमत तर तुम्ही ऑलरेडी जे सौदी सरांचं वाचलंय, केसागर, दीपस्तंभ कोणाचं वाचलंय ते कंटिन्यू करा, परंतु भारत आणि महाराष्ट्र चांगलं करायचं, त्याच्यावरती तुम्हाला 10 ते 12 प्रश्न बघायला मिळतील। आता सर जगाचा भूगोल काय प्रकार आहे, जगाचा भूगोलवरती तुम्हाला 2-3 प्रश्न येतात, त्यामध्ये पण तुम्हाला सांगतो मोठे मोठे गोष्टी येतात, जसं की समजा जगातले वारे आहेत, स्थानिक वारे, त्याच्यावरती प्रश्न येईल आणि हे सगळ्यांचे पाठ असतात। त्यानंतर जगातल्या समजा नद्या आहेत मोठ्या मोठ्या, त्या नद्यांच्या ठिकाणी कोणती शहर आहे त्यांच्या जोड्या लावायला येतात। त्यामुळे आपल्याला असं नका समजू की जगाचा भूगोल म्हणजे खूप जास्त डेप्थ मध्ये विचारतात, ते तुमच्या कॉमन सेन्सवरती सॉल्व्ह होणारे प्रश्न आहेत, त्यासाठी तुम्ही जास्त वेळ घालवायची गरज नाहीये। त्यामुळे ज्योग्राफीसाठी तुम्ही या पद्धतीने स्ट्रॅटेजी करा, म्हणजे तुम्हाला ज्योग्राफीचं प्रॉपर प्लॅनिंग करता येईल। नेक्स्ट, आणि सगळे मार्क मिळतील, हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला मार्क जास्तीत जास्त मिळवायचे कमी वेळेमध्ये, सो याच्यात ज्योग्राफीचा तुम्हाला मोठा रोल आहे। सो इथे मी ज्योग्राफीला तुम्हाला स्टार करतो, हा तुम्हाला प्रोडक्टिव्ह विषय आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्टिव्ह विषय माझ्या मते आहे तो म्हणजे पॉलिटी, आणि हा सगळा महाराष्ट्राला माहिती की पॉलिटीमध्ये मार्क येतात, आणि यावेळेस त्यांनी गणित बदलून टाकलेलं कंबाईन पूर्व परीक्षेला। आतापर्यंत त्यांनी 10 क्वेश्चन विचारलेले, परंतु आता त्यांनी 15 क्वेश्चनवरती जंप घेतली, आणि नॉर्मल क्वेश्चन होते मला वाटतं 12 ते 13 प्रश्न एक्झाम हॉलमध्ये सॉल्व्ह झाले असते, इतके सोपे, आणि त्यामध्ये पण त्यांनी खूप कमी वेळेमध्ये आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखे दिलेले।
इथे पण तेच आहे, फक्त जरास यांच्या सिलेबस कडे आपण डिकोड करूया, यांचा सिलेबस पाहण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय बघा, इंडिया आणि महाराष्ट्र आणि सगळ्यात पहिले पॉलिटी आणि गव्हर्नन्स हे दोन शब्द लिहिलेत. पॉलिटी म्हणजे राज्य व्यवस्था, गव्हर्नन्स म्हणजे ते कसं आपण चालवतो, आपला देश कसा चालवतो, त्याला गव्हर्नन्स म्हणायचं. आता सगळ्यात महत्वाचा शब्द कॉन्स्टिट्यूशन आहे. सगळं जे काय चालतं आपलं ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाच्या आधारे चालतं, त्यामुळे संविधानाचा अभ्यास म्हणजेच थोडक्यात सगळ्या पॉलिटीचा अभ्यास आहे. त्यानंतर त्यांनी शब्द वापरलाय पॉलिटिकल सिस्टम, व्हेरी इम्पॉर्टंट. पॉलिटिकल सिस्टम म्हणजे राजकीय व्यवस्था. राजकीय व्यवस्था म्हणजे काय, तुमचं केंद्र सरकार काय आहे, तुमचं राज्य सरकार काय आहे, तुमचं पंचायती राज काय आहे, यांची व्यवस्था कशी आहे, केंद्र सरकार कसं चालतं, राज्य सरकार कसं चालतं, सगळं तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेलं आहे, याच्यात काहीही नवीन नाहीये. फक्त त्याच गोष्टी तुम्हाला रिपिटेटिव्ह करायच्यात, ज्या तुम्ही कंबाईनला चुकवल्यात त्या इम्प्रूव्ह करा, त्याच गोष्टींवरती काम करा, येणाऱ्या 25 दिवसात तुम्हाला मार्क आलेले बघायला मिळतात. पंचायती राज करायचं की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न सारखा विद्यार्थ्यांकडून विचारला जातो, करायचं पंचायत राज. आणि आता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मी तुम्हाला सोल्युशन ऑलरेडी सांगितलंय, आलेले जुने PYQs करा किंवा मी पंचायती राज वरती जे मॅरेथॉन सेशन घेईल ते जॉईन करा, त्याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये पंचायती राज सुद्धा कव्हर करू. त्यामुळे पंचायती राजचा जास्त लोड घेऊ नका, मी 4 ते 5 तासात पंचायती राज सांगेन काय करायचं तेव्हा आपण ते बघू. परंतु पंचायती राज जर होत नसेल तर ऍटलिस्ट PYQs करून जा, याचे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतात. कंबाईनला पण आले पण सोप्या दर्जाचे होते, जास्त तुम्हाला लोड दिला नव्हता. राज्यसेवेला पण तसंच येणार मी तुम्हाला सांगतो, त्यामुळे याचा जास्त भाऊ करू नका. अर्बन गव्हर्नन्स म्हणजे तेच पंचायती राज, फक्त पंचायती राज ग्रामीण भागाच्या संदर्भात आहे आणि अर्बन गव्हर्नन्स तुमचं कशाच्या संदर्भात आहे तर शहरी भागाच्या, म्हणजे महानगरपालिकेचे जे काही स्ट्रक्चर आहे त्यांची कामं आहेत, नगरपालिका नगर परिषद हे सगळं इथं येणार अर्बन गव्हर्नन्स. त्यानंतर पब्लिक पॉलिसी आणि राईट इश्यू, या दोन मुद्द्यांना मुलांना जास्त भेडसावतात प्रश्न. ते म्हणजे पब्लिक पॉलिसी आणि राईट्स इश्यू म्हणजे काय, हक्कांचे मुद्दे आणि धोरण जे काय असतं सरकारचं त्या संदर्भात. सो याच्यावरती जास्त खल करत बसायचं नाही. राईट्स इश्यू म्हणजे काय, तर ते बऱ्याच वेळा तुम्हाला या संदर्भात मानवी हक्क आयोग जो आहे त्याच्यावरती प्रश्न टाकतात, ह्युमन राईट्स जे आहेत त्याच्यावरती प्रश्न टाकतात. सो याच्यासाठी सिम्पली काय करायचं तुम्हाला सांगतो, UDHR नावाचा एक पार्ट येतो सांगतो, UDHR नावाचा पाठ करून घ्यायचा, म्हणजे मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा, त्याच्यात 30 कलमं असतात, ती 30 कलमं जमली तर पाठ करून घ्या, म्हणजे तुमच्या हक्कांचे मुद्दे होतील. आणि त्याच्यानंतर सोबत NHRC नावाचा पाठ करून घ्यायचा. NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग, हे दोन गोष्टी तुम्ही इथून करून घ्या राईट्स इश्यू बद्दल. बाकी राईट संदर्भात कुठला क्वेश्चन आला तर तो तुम्हाला जनरल सेन्स वरती तिथे सॉल्व्ह होईल, ते जास्त तुम्हाला तिथं प्रॉब्लेम देणार नाहीत. पब्लिक पॉलिसीज मध्ये तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका, कारण पब्लिक पॉलिसी हा टॉपिक खरं म्हणजे मुख्य परीक्षेला आहे, तिकडे आपल्याला जास्त मार्क विचारले जातात, मग आपण तिकडे जास्त मेहनत घेतली तर चालेल. इथे एखाद्या प्रश्नासाठी जो तुम्हाला नॉर्मल सेन्स वरती सुटेल त्यामुळे याच्यावरती जास्त वेळ खर्च करू नका. परंतु पॉलिटी ऍज सच तुम्हाला सांगतो इथे 15 क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत आणि हे 15 क्वेश्चन तुमच्या पास होण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करणार आहे. त्यामुळे हे 15 क्वेश्चन हातातून गेले नाही पाहिजे, जितके जास्त घेता येतील कमी वेळेत तितके तुम्हाला घ्यायचे. त्यामुळे पास होण्यामध्ये याचा आणि याचा खूप मोठा रोल आहे. ज्योग्राफी 20 क्वेश्चन विथ एन्व्हायरमेंट आणि हे 15 क्वेश्चन, इथे मी तुम्हाला 15 क्वेश्चन ज्योग्राफीचे सांगितलेत, खाली 5 क्वेश्चन जे एन्व्हायरमेंटचे येणार आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोड्याच वेळात गाईड करतो. सो आपण आता 5 नंबरचा जो पॉईंट आहे इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट या संदर्भात बोलूया. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की तुम्ही कंबाईंडची जी परीक्षा होते त्याच्यामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स नावाचा विषय बघितलेला, परंतु आता आपण जे बघतोय त्याच्यामध्ये इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट असं त्यांचं टायटल आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट मात्र नोटीस करावी लागेल, इथले इकॉनॉमिक्सचे प्रश्न म्हणजे राज्यसेवा पूर्वचे इकॉनॉमिक्सचे प्रश्न आणि तुमचे कंबाईंड पूर्वचे इकॉनॉमिक्सचे प्रश्न याच्यामध्ये अप्रोच बदल आहे. शिवाय प्रश्नांचं जे काही स्वरूप आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बदल झालेला बघायला मिळतो आणि त्यामुळे या 25 दिवसामध्ये तुम्ही त्या पद्धतीने ते अभ्यासणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे इकॉनॉमिक्स जो तुम्ही ट्रेडिशनल केलाय तो, ठीक आहे. सो ट्रेडिशनल इकॉनॉमिक्स म्हणजे काय येणार, तुमचं राष्ट्रीय उत्पन्न आलं, तुमची महागाई आली, तुमची बेरोजगारी आली, दारिद्र्य आलं, हे सगळं तुमचं आहे तसंच आहे. फक्त याच्यावरती ना क्वेश्चन तुमचे थोडे कमी येणार आहेत. इकॉनॉमिक्स आणि सोशल डेव्हलपमेंटला तुमचे जवळपास 15 क्वेश्चन राज्यसेवा पूर्वला येणार आहेत. मग याचं स्ट्रॅटेजी कशी करायची, मी जे टॉपिक इथं सांगणार आहे त्या टॉपिकवरती जवळपास 80 ते 70% एरिया तुमचा प्रश्नांचा दिसणार आणि राहिलेला जो एरिया आहे तो तुमचा जवळपास जुन्या इकॉनॉमिक्स वरती येऊ शकतो. उदाहरणार्थ 15 पैकी 7 ते 8 जे प्रश्न आहेत ते तुमचे मी आता इथे सांगणार आहे त्याच्यावरती येणार आहे आणि दुसरे जे राहिलेले प्रश्न आहेत ते तुमचे ट्रेडिशनल इकॉनॉमिक्स जे मी इथं लिहिलंय त्याच्यावरती येणार आहे. आता ट्रेडिशनल इकॉनॉमिक्स तर तुमचं ऑलरेडी कंबाईन पूर्वला झालंय, त्याचं फक्त रिव्हिजन करा तुम्ही.
त्याच्यात जास्त अजून काही इन्व्हेन्शन करत बसू नका. ट्रेडिशनल साठी वेगळं काही करू नका. फक्त एक ठराविक टॉपिक जे तुम्ही कंबाईन पूर्वला वाचलेले, जसे की राष्ट्रीय उत्पन्न असेल, दारिद्र्य असेल, इंटरनॅशनल ट्रेड असेल, एलपीजी असेल, डब्ल्यूटीओ, आयएमएफ यासारख्या संस्था असेल, ते ऍज इट इज तुम्ही इथे रिव्हिजन करून घ्या. याला जोड कशाची द्यायचे, इथल्या पॉईंटची द्यायची, आणि ते पॉईंट तुमचे जवळपास 70% तुमच्या प्रश्नांचा एरिया कव्हर करणार आहेत इकॉनॉमिक्स मध्ये. आता याच्यात कुठल्या गोष्टींची जोड द्यायची ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. याच्यात पण काय करायचं, याच्यात जास्त रिसर्च करत बसायचं नाही. याच्यामध्ये काय करायचं, त्याची व्याख्या, शाश्वत विकासाची डेफिनेशन काय आहे, त्याची जी टर्म आहे म्हणजे ही जी संज्ञा आहे ती कोणी दिली, कुठल्या रिपोर्ट मध्ये दिली, असे किती रिपोर्ट आहेत, जर दोन चार रिपोर्ट असले तर त्याच्या रिपोर्टच्या त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते, कधी रिपोर्ट आला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शाश्वत विकास मध्ये करायचे. आणि सोबत दोन जे उद्दिष्ट आहेत, एक आहे एसडीजी आणि दुसरा आहे एमडीजी, हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ज्यांनी नाही ऐकले त्यांच्यासाठी सांगतो, एसडीजी हे टार्गेट्स आहेत आपल्यासाठी, 2030 पर्यंत जगाला ते अचीव करायचे, 2015 सुरू झालेले, आणि एमडीजी 2000 सुरू झालेले आणि ते 2015 पर्यंत अचीव करायचे होते. सो आता हे जुनं झालेलं आहे, पण तरी पण याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. याला सहस्त्रक विकास उद्दिष्ट म्हणतात आणि याला म्हणतात शाश्वत विकास उद्दिष्ट. ही पाठच पाहिजेत. एसडीजी जवळपास 17 आहेत आणि एमडीजी जवळपास 8 आहेत, हे पाठ करून ठेवायचे. याच्यावरती तुम्हाला इथे एक प्रश्न अपेक्षित आहे, व्याख्या, टर्म्स, इन्व्हेंटर याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न अपेक्षित आहे. म्हणजे फक्त या एकमेव शब्दावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न अपेक्षित आहे, अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करू शकतो. पॉवर्टी तुम्ही केलेलंच आहे ऑलरेडी, ज्याच्यावरती 1-2 प्रश्न येऊ शकतात. इव्हन तुम्ही आता कंबाईंडला बघितलं असेल, एवढ्याशा घटकावरती तुम्हाला 3 प्रश्न आलेले, 1 योजना आणि 2 पॉवर्टीवरती आलेले प्रश्न. त्याच्यानंतर महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे डेमोग्राफिक्स. हे पण सगळ्यांनी केलेलं असतं, ज्याला तुम्ही लोकसंख्या म्हणता किंवा लोकसंख्याशास्त्र म्हणता. लोकसंख्या हा टॉपिक कुठे नाहीये, सगळीकडेच आहे. तुम्ही भूगोलात पण वाचता, तुम्ही सगळीकडे वाचता, अप्रोच वेगळा असतो. डेमोग्राफिक्स वाचताना भारताची आणि महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे त्याचा तुलनात्मक तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्यात पण तुम्हाला सांगतो, एनपीपी म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी सगळ्यांनी करून ठेवायची. इथे तुमचा एक प्रश्न कव्हर होणार आहे. 2 पॉलिसीज आहेत, 1 1976 पॉलिसी आहे आणि दुसरी 2000 या वर्षाची पॉलिसी आहे. त्यामध्ये पण ते 2000 पॉलिसीवरती प्रश्न विचारतात. 7-8 मुद्दे आहेत, तेवढे पाठ करून टाकायचे. म्हणजे इथे डेमोग्राफिक्स मधला 1 मार्क कव्हर होईल. लोकसंख्येचे फॅक्ट्स आहेत त्याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न कव्हर होईल. म्हणजे बघा मी तुमचे मार्क कसे कव्हर केले, इथे 2 ते 3, इथे 2 ते 3, इथे 2 ते 3, अशा पद्धतीने तुमचे जवळपास 5 ते 6 क्वेश्चन एवढ्या 3 टॉपिक वरती कव्हर झालेत इकॉनॉमिक्सचे. आणि जे तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेले आहे त्याला काही प्रमाणात जोड द्यायचे. आता लास्ट टॉपिक ह्या पॉइंट मध्ये आहे तो म्हणजे इन्क्लुजन आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. हा टॉपिक दिसतो तितका लहान नाहीये. जर तुम्ही ह्या टॉपिकला अगोदरपासून जर का केलेला असेल तर करा, जर नसेल केलेला तर महत्वाच्या गोष्टी फक्त याच्यातून तुम्हाला करायच्यात, कारण दिवस कमी आहेत. त्या दिवसांचं नियोजन करताना तुम्हाला हे भान राहिलं पाहिजे. आणि याच्यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न अपेक्षित आहेत. हा टॉपिक काय आहे नक्की इन्क्लुजन, तर इन्क्लुजन म्हणजे काय असतं की समाजाच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन जर का विकास होत असेल तर त्याला इन्क्लुझिव्ह टाईपचा विकास म्हणतात किंवा समावेशक विकास म्हणतात. म्हणजे अधिकारी झाल्यानंतर तुम्ही समाजाचा विकास फक्त एका स्तरावरती नाही करायचा आहे, तो सगळ्या स्तरांना घेऊन करायचा, म्हणजे समावेशक प्रकारचा विकास करायचा आहे. आणि ही जी टर्म आहे ती तुम्हाला जास्ती असतं 11 आणि 12 जी पंचवार्षिक योजना होती तिथून आलेली बघायला मिळते. सो तुम्हाला तिथून स्टार्ट होईल की इन्क्लुजन म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय आहेत, नक्की इन्क्लुजन मध्ये कुठल्या स्कीम येतात. मग तुम्हाला ह्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे ते म्हणजे देसले सरांचं पुस्तक आहे. खरं म्हणजे याला इंटरनेट सोर्स चांगला आहे, पण देसले सरांच्या पुस्तकात जो पार्ट 2 आहे, पहिला पार्ट नाही, पार्ट नंबर 2, ज्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी असेंबल करून दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं ह्या पुस्तकामध्ये तुमचं हे बऱ्यापैकी कव्हर होतात. ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवा मुख्य दिलेली आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी हे पुस्तक वाचलंय त्यांना हे इझी जाईल, त्यांनी हे रिव्हिजन करा. ज्यांनी नाही वाचले त्यांनी याच्यातल्या महत्वाच्या स्कीम्स वाचू शकतात. कसं तुम्ही ठरवणार महत्वाच्या स्कीम्स, तर तुम्ही जुने पीवायक्यू बघा, याच्यावरती आलेले तेवढे तुम्ही करू शकता, त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. अजून तुम्हाला मी एक क्लू देतो, आपला जो राज्यसेवा मुख्यचा पेपर 3 असतो, ज्याला तुम्ही एचआरडी पेपर म्हणता, त्याच्यात आलेले पीवायक्यू, त्याच्यात आलेले स्कीम्स वरचे प्रश्न, मी मुद्दा म्हणतो स्कीम्स वरचे प्रश्न, ते तुम्ही इथे प्रॅक्टिस म्हणून सोडवा. मी तुम्हाला सांगतो इन्क्लुजन आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे सामाजिक क्षेत्र सुधारणावरचे जे प्रश्न आहेत ते इथून तुमचे आपोआप प्रॅक्टिस होतील आणि तुम्हाला जास्त प्रमाणात त्याचं उत्तर देण्याची सवय होऊन जाईल. त्यामुळे जर पीवायक्यू सोडवायचे या 2 घटकांवरचे, तर तुम्ही पेपर 3 स्कीम्सचे प्रश्न सोडवा, जे जुने आलेले प्रश्न राज्यसेवा मुख्य पेपर नंबर 3. आणि डेमोग्राफिक्स, पॉवर्टी, डेव्हलपमेंट ह्या गोष्टी केल्या तर ओव्हरऑल तुमचे 7 ते 8 प्रश्न इथे कव्हर होतील 15 पैकी. आणि राहिलेले जे प्रश्न आहेत तुमचे, महागाई असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, इतर गोष्टी असतील, त्या तुमच्या ट्रॅडिशनल टॉपिक आहेत जे तुम्ही ऑलरेडी केलेले आहे तिथून कव्हर होतील. म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही लक्षात घ्या 12+ किंवा मी 12+ अतिशयोक्ती होत असेल तर 10+ मार्क किंवा क्वेश्चन तुम्ही घेण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत आणि याला जास्त वेळ पण लागणार नाहीये. नंतर आहे एन्व्हायरमेंट,
एन्व्हायरमेंट वरती इथे दिलेल्या तीन टॉपिक वरतीच आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. मी परत रिपीट करतो, इकॉलॉजीला मराठीत म्हणतात पारिस्थितिकी, बायोडायव्हर्सिटीला म्हणतात जैवविविधता आणि तिसरं आहे ते म्हणजे हवामान बदल, क्लायमेट चेंज. ह्या तीन टॉपिकचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा. तुम्हाला सांगतो एन्व्हायरमेंट मध्ये ह्याच तीन चार टॉपिक वरती तुमचे 4 ते 5 प्रश्न येतील अलॉंग विथ युअर ज्योग्राफी. म्हणजे ज्योग्राफी सोबतच हे 15 प्रश्नांसोबत 5 प्रश्न टाकतात, म्हणजे ज्योग्राफी टोटल 20 क्वेश्चनचा होतो. याचा अंदाज घेण्यासाठी मी तुम्हाला चांगला सोर्स सांगतो, जुने जे पीवायक्यू असतात कुठून करायचे, तर आपला जो पेपर 1 असतो राज्यसेवा मुख्यचा, त्यामध्ये ज्योग्राफीचे जवळपास 60 ते 90 प्रश्न असतात. त्या 60 ते 90 प्रश्नामध्ये तुम्हाला जवळपास 10 ते 15 प्रश्न एन्व्हायरमेंट वरती दिसतात. मग तिकडून जे एन्व्हायरमेंटचे प्रश्न आले त्या एन्व्हायरमेंटच्या प्रश्नांच्या आधारे तुम्ही ह्या गोष्टींची तयारी करू शकता. तरी पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही टॉपिक सांगतो. इकॉलॉजी टॉपिक तुम्ही करायचा. इकॉलॉजी मध्ये सगळ्यात पहिलं त्याची व्याख्या, ती टर्म कोणी दिली, त्यामध्ये दोन नावं त्यांची फेवरेट असतात, हॅकेल आणि टॅन्सले, या दोन गोष्टी विचारतात. त्याच्यानंतर इकॉलॉजी मध्ये कोणकोण येतं, त्याचे कंपोनेंट्स काय, इकॉलॉजीचं चक्र कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बेसिक इकॉलॉजी मधून करून ठेवायच्या. नायट्रोजन सायकल काय, ऑक्सिजन सायकल काय, कार्बन सायकल काय, अशा पद्धतीने तुम्ही इकॉलॉजीच्या गोष्टी करू शकता. नंतर आहे बायोडायव्हर्सिटी. हे पण तुम्हाला बायोडायव्हर्सिटी बेसिक लेवलला करायचे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, जैवविविधता म्हणजे काय, किती प्रकारे असते, जगामध्ये काय पद्धतीची जैवविविधता आहे, जगातले कोणते भूभाग असे तिथे जैवविविधतेने परिपूर्ण आहे, जसं की आपला सह्याद्रीचं उदाहरण आपण देतो, हॉटस्पॉट काय आहेत, या सगळ्या गोष्टींवरती फोकस ठेवायचा. दुसरी महत्वाची, जैवविविधतेला हानिकारक असणारी मानवाची कोणती कारणं आहेत, मानवाने कोणत्या पद्धतीने जैवविविधतेला हानी पोहोचवली आहे, त्या कारणांचा अभ्यास करायचा. नंतर संस्था कोणत्या कोणत्या आंतरराष्ट्रीय लेवलला काम करतात याच्यासाठी, जसं की IUCN नावाची संस्था आहे, WWF नावाची संस्था आहे, या संस्थांनी काय काम केलंय. तुम्ही IUCN नावाची संस्था बघता की ती रेड लिस्ट जाहीर करते, तांबडी यादी जाहीर करते, मग कुठले प्राणी हे संकटग्रस्त आहेत, कुठले दुर्मिळ झालेले आहेत, भारतामधून चित्ता दुर्मिळ झालाय, हे सगळं तुम्ही कुठे करू शकता, जैवविविधता या टॉपिकमध्ये. आणि ह्या गोष्टींवरती सतत आलेले प्रश्न आहेत. तुम्हाला ह्यासाठी रेफरन्स मी सांगतोय, याच्यावर आलेले प्रश्न बघायचे असेल तर पेपर 1 राज्यसेवा मुख्य ज्योग्राफीच्या एरियामध्ये शोधायचे 10 ते 15 प्रश्न तुम्हाला मिळतील. एकदम तुमचा बेस्ट सोर्स आहे, त्याच्या आधारे तुम्ही एन्व्हायरमेंटचे 4 ते 5 प्रश्न इझी हँडल करू शकता आउट ऑफ. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज सगळ्यांच्या ओळखीचं आहे, याच्यात काही नाविन्य नाहीये. हे पण तुम्ही तिथूनच पीवायक्यू करायचे. आणि ह्याचं तिघांना तुम्हाला पुस्तकच पाहिजे असेल की सर आम्हाला एखादं पुस्तकच सांगा, तुम्ही एखादं पुस्तक तुम्हाला सांगून टाकतो जिथून हे टॉपिक करा. घोरपडे सरांचं पुस्तक आहे, तिथून तुम्ही हे करू शकता. आयुष शंकर एन्व्हायरमेंट सुद्धा आहे, पण ते पुस्तक बल्की आहे. तुम्हाला जर त्याच्यातून फक्त 3-4 टॉपिक हेच करायला जमत असेल तर करा, नाहीतर त्याच्या फंदात पडू नका, कारण आपल्याला फक्त 3 ते 5 क्वेश्चन येणार आहेत. जास्त एन्व्हायरमेंट पीवाय पूर्व परीक्षेमध्ये येणार नाहीये, त्यामुळे जास्त फोकस ठेवायचा. जगाचा भूगोल आणि एन्व्हायरमेंट याला तितकंच वेटेज द्यायचं जितके प्रश्न येतात, त्यामुळे जास्त वेटेज द्यायची गरज नाही. याच्यामध्ये थोडे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत तर तुम्हाला त्या गोष्टी जमतात. सो आयोगाच्या प्रश्नांचा ट्रेंड बघितला मी ह्यावेळेस कंबाईन पूर्वला, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर का कन्सेप्ट जमत असतील तर त्या गोष्टी तुम्हाला पुढे नेता येतील, आणि तिथून पुढे त्यांचे प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती, म्हणजे बेसिक न विचारता थोडंसं ऍडव्हान्स केलेले. आणि ह्या गोष्टीमध्ये त्याच गोष्टी कॉमन आहेत ज्या पहिल्यापासून विचारल्या जात होत्या, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि शरीरशास्त्र, किंवा तुम्ही त्याला रोग वगैरे यांची जोड देतात, तर ह्या सगळ्याच गोष्टी विचारतात इथे. पण प्रश्न किती येतात तुम्हाला सांगतो इथे. सायन्स हा तुमच्या राज्यसेवा पूर्व मधला डिसाइडिंग फॅक्टर आहे. 20 क्वेश्चन येतात डिरेक्टली, आणि 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क, आणि 40 मार्क म्हणजे तुमचा पास होण्याचा 1/3 एरिया. त्यामुळे 20 क्वेश्चन हे काही छोटा नंबर नाहीये, त्यामुळे सायन्सला अजिबात निग्लेक्ट करायचं नाही. याच्यासाठी तुम्ही जी पुस्तक वापरले त्याला जरा परत एकदा रिव्ह्यू करा, तुमचं काय चुकतंय ते बघा. कंबाईंड पूर्व परीक्षेला जर तुमच्या काही गोष्टी जमल्या नसतील तर त्या तिथून करून घ्या. पुस्तक आता बदलू नका. जर तुम्ही कन्व्हिनियंट असाल की आमचं जुनं पुस्तकासोबत आम्ही नवीन एखादं पुस्तक वापरून इम्प्रूव्ह करू शकतो तर आम्हाला सोर्स सांगा. तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, लुसेंटचं पुस्तक वापरू शकता तुम्ही. पण हे कधी वापरायचं, जर तुम्ही कन्व्हिनियंट असाल आत्ता चेंज करायला तर, नाहीतर तुम्ही जुनं तुमचं जे पुस्तक आहे ते वापरा. स्टेट बोर्ड वाचलेत, NCERT वाचलेत, तेच वाचा, रिवाइज करा. फक्त काय करा की कुठे आपले मार्क जातात ते बघा, तो एरिया चांगला तुम्ही करून घेऊ शकता. तुम्ही ते फाइंड आउट करून त्याच्यावर काम करा. जर तुमच्या पुस्तकामध्ये ते नसेल कव्हर होत तर मात्र तुम्ही याचा सोर्स घेऊ शकता. हे दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आता आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही भाषेमध्ये ह्याचा अभ्यास करू शकता. पुस्तक चांगलं आहे, तुम्ही याच्यातून बरेचसे क्वेश्चन सायन्सचे कव्हर करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे इथे सुद्धा तुम्ही पीवायक्यू वर भर द्या. तुम्ही पीवायक्यू अंडरस्टँड करा की पीवायक्यू काय येत नक्की, त्यांचा विचारण्याचा कल कुठे आहे.
जर तुम्ही बघितलं मला गेल्या वर्षी जनरल सायन्स मध्ये जवळपास 15 प्लस क्वेश्चन आलेले, याचं कारण मी अभ्यास केलेला असं नाही, त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला जर असेल की त्यांची अपेक्षा काय आहे आणि आपल्याला काय करायचं तर तुम्हाला हे प्रश्न येतील, नाही तर तुम्ही भारंभार वाचत बसणार आणि भारंभार तुम्हाला क्वेश्चन नाही कव्हर होणार आहेत। त्यामुळे ह्या गोष्टींची दखल घ्या आणि जनरल सायन्सला कोणीही वाऱ्यावर सोडू नका, कारण जर त्याला वाऱ्यावर सोडलं तर तुम्हाला तो वाऱ्यावर सोडेल। त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या, जनरल सायन्स तुम्हाला अवॉइड करता येणार नाही। आता सीसॅट बद्दल मी याच्यावरती जास्त वेळ खर्च करणार नाही गेल्या वर्षीपासून, का कारण गेल्या वर्षीपासून तुम्हाला हा पेपर क्वालिफाईंग आहे, याच्यात तुम्हाला 67 ते 68 वरती मार्क पाडायचे आहेत, त्याच्यावरती तुम्ही किती मार्क पाडता हे कोणी मॅटर करणार नाही, फक्त तुम्हाला तेवढे मार्क पाडायचे आहेत त्या बाउंड्रीच्या पुढे मार्क पाडायचे आहेत बस। एकदा तेवढे मिळाले की तुमचा जीएसचा पेपर चेक केला जाईल, नाहीतर तुमचा जीएसचा पेपर चेक होणार नाही। मग तिकडे तुम्ही 100+ मार्क जरी घेतले तरी तुमचा जीएसचा पेपर चेक होणार नाही, त्यामुळे याला निग्लेक्ट करायचं नाही। नवीन लोकांना सांगतो पेपर एक झाला म्हणून पेपर दुसऱ्याला घरी पण जायचं नाहीतर एक पेपरला घरी झाला आणि तुम्हाला घरी पाठवतील ते, त्यामुळे हा पेपर सुद्धा द्यायचा आहे, याला मिनिमम स्कोर करायचा आहे आणि त्या पद्धतीने तुमच्या जीएसच्या पेपरच्या आधारे मग तुमची मेरिट ठरणार आहे। त्यामुळे हा पेपर जो आहे त्याच्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घ्या। दुसरी महत्वाची बाब, 5 ते 3-4 वर्षापासून हा पेपर सोपा येतोय, त्यामुळे सोपा जर पेपर आला तर तुम्हाला 68 मार्क पडता काही अवघड नाहीये। असं अपेक्षा आहे की हा पेपर तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे, त्यामुळे त्यांना फक्त 67-68 मार्क तुम्हाला इथे मिळवायचे, त्यामुळे याचं टेन्शन जास्त नाहीये। याच्यासाठी मी तुम्हाला सोर्स सांगेल, जुने पेपर जे झालेत आतापर्यंत 8 ते 9 पेपर तुमचे मिळतील 2022 पर्यंत 2013 पासून, हे पेपर तुम्ही काढा, प्रिंट काढा, त्यातले जेवढे पॅरेग्राफ आहेत तेवढे पॅरेग्राफ बसून सोडवायचे, जेवढे पीवायक्यूज आहेत तेवढे बसून सोडवायचे रिझनिंगचे आणि डिसिजन मेकिंगचे पण तिथूनच प्रत्येकी 5 प्रश्न प्रत्येक पेपर मधून तुम्हाला मिळतील, ते मस्तपैकी सोडवून घ्यायचे। डिसिजन मेकिंगला अजिबात निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे पेपरमध्ये या डिसिजन मेकिंग पहिलं सोडवायचं 5 क्वेश्चन आणि मग तुम्ही बाकीचं एकतर रिझनिंग घ्या नाहीतर पॅरेग्राफ घ्या, तुमच्यावरती आहे। याच्यावरती हवं तर आपण नंतर स्वतंत्र व्हिडिओ बनवूया ज्याच्यात आपण डिटेल बोलूया सीसॅटवरती, पण आता तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही ह्याची स्ट्रॅटेजी कशी करू शकता। दररोजचा 1 तास किंवा ज्यांचं खूप स्ट्रॉंग आहे हे, त्यांनी 2 दिवसातून 1 ते 2 तास देऊ शकता, म्हणजे काय होईल तुम्हाला वेळ पण जास्त खर्च होणार नाही आणि याला निग्लेक्ट पण होणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करायचंय, जुने पेपरवरती फक्त काम करा। मला वाटतं 67 ते 68 मार्क मिळणं मोठी गोष्ट नाहीये, गेल्या वर्षी मी फक्त पॅरेग्राफ करून 2-4 फक्त रिझनिंग केलेले तरी 110+ मार्क होते, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने स्ट्रॅटेजी करू शकता आणि तुम्हाला इझी मार्क मिळू शकतात। आपल्याला पास व्हायचंय फक्त जास्त, आणि असंही नका समजू की मी फक्त 67-68 मार्काचा सोडवतोय, सोडवायचा पेपर जवळपास 120-130 मार्काचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100-1 मार्क मिळाले तरी पण निश्चिंत राहता येतं। त्यामुळे असं नका करू की फक्त 67-68 मार्कांचा सोडवायचंय म्हणजे 1-2 चुकलं म्हणजे तुम्ही नापास व्हाल, असं करू नका, ठीक आहे। फक्त याला त्या पद्धतीनेच आपल्याला वेळ द्यायचा, कारण आपल्याकडे वेळ फक्त 25 ते 30 दिवसांचाच आहे। मध्ये काय करायचं हे सुचत नसेल तर मी व्हिडिओ टाकतोय डिस्क्रिप्शन मध्ये माझा हिस्ट्रीचा, तो बघून घ्या, त्याच्यात मी हिस्ट्री थोडक्यात काय करायचं ते अगोदरच सांगून ठेवलेलं आहे। दुसरी महत्वाची बाब, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची राज्य सेवा पूर्व मध्ये त्याला जोड द्यायचे, म्हणजे काय होईल तुमचे जे काय 15-16 मार्क येतात ते क्वेश्चन येतात ते, त्यामध्ये तुम्हाला जवळपास प्राचीन मध्ययुगीनचे 5 ते 6 प्रश्न बघायला मिळतील आणि ते तुमचे अवॉइड होणार नाहीत। त्यासाठी मी तुम्हाला सोर्स सांगितलंय, एकतर तुम्ही शाळेची पुस्तकं वापरा, आता 11वीचं पुस्तक आहे, 6वी 7वीचं पुस्तक आहे, लुसेंटचं पण पुस्तक आहे, तुमची चॉईस आहे तुम्हाला काय वाचायचंय। तुम्ही अगोदरपासून जे वाचले तेच कंटिन्यू करा मला वाटतंय, काहीच वाचलं नसेल तर मात्र आता डिसिजन घ्या, त्यातलं एखादं पुस्तक वाचा। आणि तुम्हाला वाटत असेल की मला नाही होणार 20-25 दिवसात, तरी पण मी तुम्हाला सोर्स सांगतोय, जुने पीवायक्यूच्या हिशोबाने तरी अभ्यास केला तरी तुमचे 5-6 प्रश्नांमधले 2-4 प्रश्न निघून जातील। त्यामुळे सगळे ऑप्शन मी तुम्हाला खुले ठेवले, तुमची चॉईस आहे तुम्ही काय करायचंय, 20-25 दिवसांचा विचार करूनच करायचंय। आता जरा स्ट्रॅटेजीकडे येऊया आणि सगळ्यात महत्वाचं वेळ किती द्यायचा दिवसाचा त्याच्याकडे येऊया, त्यावर थोडंसं बोलूया। कारण सो आपण सगळ्यात महत्वाचं आता काय बघूया की तुमचं 25 दिवसाचं नियोजन तुम्ही कसं करू शकता। तुमच्या हातात आहेत 20 ते 25 दिवस, तुमच्याकडे व्हिडिओ कधी येतोय त्याच्यापर्यंत आहे, तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय त्याच्यावरती अवलंबून आहे। जेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय तिथून मला वाटतं 20 ते 25 दिवस राहिलेले, तरी पण तुम्ही 20 ते 25 दिवसात पास होऊ शकता जर तुमचा अगोदर कंबाईंडचा अभ्यास चांगला झाला असेल, फक्त त्याला व्यवस्थितरित्या तुम्हाला जर बसवता आला या 20-25 दिवसात, नक्कीच तुम्ही 110च्या वरती मार्क घेऊ शकता, काही अवघड नाहीये त्याच्यात। जवळपास 70 ते 80% एरिया कॉमन आहे, आय रिपीट, कंबाईंडचा 70-80% एरिया आहे ऍज इट इज, फक्त त्याला 15-20% तुम्हाला जोड द्यायची। याचं तुम्ही नियोजन कसं करू शकता, तुमचे जे विषय झालेले आहेत चांगले त्याच्यावरती तुम्ही पीवायक्यू वरती जास्त काम करा, जे पीवायक्यू आलेले आहेत त्याच्यावरती वर्क करा, म्हणजे तुमचे पीवायक्यू दररोज सॉल्व्ह झाले पाहिजे। जसं मी सांगतोय दिवसाचा 1 ते 2 तास हा पीवायक्यू वरती सेपरेट खर्च झाला पाहिजे, मी म्हणतोय सेपरेट खर्च झाला पाहिजे,
दररोजचा 1 ते 2 तास म्हणजे काय होईल, तुमचं सलग 20-25 दिवस तुम्ही त्या पीवायक्यूच्या फोकस मध्ये राहाल. दुसरं कोणते पीवायक्यू करायचे, तर आता सध्या तुम्ही फोकस मध्ये राहा, राज्य सेवा प्रीचे जुने पेपर जे आहेत त्यांचे पीवायक्यू सध्या ह्या 25 दिवसात फोकस ठेवा. हे जर तुमचे चांगले झालेले असतील किंवा लवकर होणार असतील तर तुम्ही मग दुसरे इतर पीवायक्यू करू शकता, पण तो आता सध्या जर ते झाले नसतील तर सगळ्यात पहिलं फोकस याच्यावरती ठेवायचं आहे. टेस्ट सिरीज तुमच्यावरती आहे, तुमच्यावरती सोडतोय मी टेस्ट सिरीज लावायची की नाही हा तुमचा पर्सनल मुद्दा आहे, पण मला वाटतं तुम्ही एवढ्यावरती जरी काम केलं तरी तुम्हाला 110-120 मार्क यायला काही हानी नाहीये. त्यामुळे बघा तुम्ही ठरवा, तुमच्यावरती मी सोडतोय काय करायचंय. सो राज्यसेवा प्रीचे पेपर फोकस करायचे तिथं, जिथे मी सांगितलंय तुम्हाला राज्यसेवा मुख्यचे पेपर वापरायचे जसे की एन्व्हायरमेंट तुम्हाला इन्क्लुजन टॉपिक वरती, तिथे मात्र तुम्ही मुख्य परीक्षेचे पेपर वापरू शकता. नेक्स्ट आहे याच्यामध्ये वेळ किती द्यायचा दिवसाचा. जर तुम्ही पूर्ण वेळ बसणारे असाल तर मला वाटतं कमीत कमी 8 ते 10 तास तुम्ही बसले पाहिजेत पूर्ण वेळ देणारे असाल तर. काही मुलं असे म्हणतात किंवा मुली म्हणतात की आम्ही हाऊसवाईफ आहे आमच्याकडे वेळ कमी आहे, तर मग तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही टाइम द्या. तुम्हाला जितका मॅक्सिमम टाइम देता येईल असं मी सांगतो, जास्तीत जास्त वेळ काढता येईल तेवढा काढा, पण मी म्हणतोय 10 तास म्हणून सगळ्यांना 10 तास मिळणार नाही, परंतु जे पूर्ण वेळ अभ्यास करतात त्यांनी काढायचा वेळ, काही दुसरं करत नाहीत ते तर तेवढा वेळ द्यायचा. आणि जास्त वेळ दिला तरी काही हानी नाहीये, तुम्ही याच्यावरती पण देऊ शकता, फक्त फिजिकल नका बसू, मेंटली पण तिथं असले पाहिजे अशा पद्धतीने तो वेळ द्या. म्हणजे काय होईल, जास्तीत जास्त 20 दिवसांमध्ये तुम्हाला तेवढं प्रोडक्टिव्हिटी मिळेल. याच्यात काय करायचं मी तुम्हाला सांगितलंय, 1 तास जो आहे तो करंट इव्हेंट्सला दररोजचा ठेवून द्यायचा, अलोकेट करायचा. कारण 15 ते 20 क्वेश्चन जर येणार असतील इव्हन करंट अफेअर्स वरती आणि ते आपले रट्टा मारून निघणार असतील तर आपल्याला केलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही करंट अफेअरचा 1 तास काढायचा. याच्यात मी क्लिअर कट सांगतोय, मला सतत परत कमेंटमध्ये विचारू नका. 45 मिनिट्स मध्ये तुमचं जे ऑलरेडी करंट अफेअर झालंय ते रिवाइज करायचंय तुम्हाला, ती वार्षिकी असेल मॅगझिन असेल काय असेल ते असेल ते करायचे तुम्हाला 45 मिनिटं. आणि राहिलेले 15 ते 20 मिनिटं मी सांगतोय हे तुम्हाला ते करंट अफेअरचे जीके टुडेचे क्विज करायचे. सो क्लिअर कट मी सांगितलं, परत परत मला विचारत बसायचं नाही. सो 45 आणि 15-20 ह्या पद्धतीचं तुमचं डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे दररोजचा 1 तास. त्याच्यानंतर तुमचा 1 ते 2 तास दररोजच्या याच्यामध्ये किंवा अल्टरनेट डे ज्यांचा चांगला आहे त्यांच्यासाठी सीसॅटला द्यायचा, म्हणजे पेपर 2 जो आहे तुमचा तो. त्याच्यात 1 दिवस तुम्ही मग पॅरेग्राफ करू शकता, 1 दिवस तुमचं मॅथ्स रिजनिंग करू शकता, आणि डिसिजन मेकिंग दररोजचं किंवा 2 दिवसानंतर करू शकता, परंतु अशा पद्धतीने तुमचे 2 ते 3 तास ब्लॉक होऊन जाणार तुमच्या दिवसामध्ये. राहिलेला वेळ मात्र सगळा याच्यावरती खर्च करायचा, ज्याला तुम्हाला म्हणायचंय जीएस. जीएस वरती का खर्च करायचा, कारण जीएस तुमचा डिसिजन घेणार आहे की तुम्ही पास होणार आहे का नापास होणार आहे. कारण सीसॅट मध्ये तुम्ही 150 मार्क आणायचे 120 मार्क काय फरक पडतोय, त्यांना तर 68 मार्क पाहिजेत. त्यामुळे हा पेपर डिसिजन मेकर आहे, त्यामुळे याच्यावरती तुम्हाला इथून पुढे काम करायचंय. जे कंबाईन मध्ये चुका झाल्या त्या आता परत करायच्या नाहीत. 80% सिलेबस मी सांगतोय कॉमन आहे, त्याच्यावरतीच काम करायचंय, नवीन काहीच नाही करायचंय तुम्हाला. फक्त जे मी तुम्हाला सांगितलं जसे की प्राचीन मध्ययुगीन साहित्याच्या काही गोष्टी, त्यानंतर एन्व्हायरमेंटच्या काही गोष्टी, जगाच्या भूगोलाच्या काही गोष्टी, एवढं तुम्हाला फक्त जोड द्यायचे, बाकी नवीन असं काय करायचं नाही. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही, पॅनिक व्हायची गरज नाही, तुम्ही या गोष्टींवरती इझिली वर्क करू शकता, काही मोठा भव्य दिव्य टास्क नाहीये. जीएस वरती तुमचे दिवसाचे 5 ते 7 तास खर्च झाले पाहिजेत, जेणेकरून तुमचा पूर्ण सिलेबस रिवाइज होईल, कंबाईंडला ज्या चुका झाल्या त्या होणार नाहीत. कंबाईंडला चुका होण्याचं एक कारण मात्र सगळ्यांचं आहे, ते म्हणजे वेळ कमी होता. इथे तुम्हाला वेळेचं पण एक्सक्यूज नाही, त्यामुळे पेपर झाल्यानंतर हे मात्र एक्सक्यूज तुम्ही देऊ शकत नाही की वेळ नव्हता. 2 तासात जीएसचा पेपर 17 वेळा बघून होऊ शकतो, त्यामुळे वेळ भरपूर आहे, अजिबात काय टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुमच्या डोक्यात कंटेंट असलं पाहिजे, आणि त्या कंटेंटसाठी तुम्हाला 20-25 दिवस काम करावं लागेल. व्यवस्थितरित्या काम करा, कारण की पुढे नंतर जून नंतर तुमच्याकडे मोठे कुठली परीक्षा नाहीये, त्यामुळे तुम्हाला नंतर खूप मोठा स्लॅक पिरियड मिळणार आहे. त्यामुळे जे काही मेहनत करायची असेल त्या 20-25 दिवसांमध्ये करून घेऊ शकता. इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट वरती मी डिटेल बोललेलो नाहीये, परंतु तुम्हाला जर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये काही डिटेल आवश्यकता असेल, स्ट्रॅटेजीची आवश्यकता असेल, तर मला कमेंटमध्ये कळवा. त्यातले काही विषय मी ऑलरेडी सांगतोय, इतिहासाचं मी बनवलंय, बायोलॉजीचं बनवलं आहे, केमिस्ट्री बनवलंय, तुम्हाला जर ते बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून बघून घ्या. परंतु जर या व्यतिरिक्त पण तुम्हाला असं म्हणायचं असेल की राज्यसेवेच्या सब्जेक्ट वाईज पण आम्हाला पाहिजे, तर मला कमेंटमध्ये कळवा, मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ टाकतो. अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे कंबाईंड मुख्यसाठी पण मुलं बोलतात की आम्हाला कंबाईंड मुख्य आता द्यायचे, तर आम्हाला त्याच्यासाठी गाईड करा. त्याच्यासाठी पण आपण या आठवड्यामध्ये व्हिडिओ टाकत आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, या आठवड्यामध्ये तो व्हिडिओ सुद्धा येऊन जाईल. परंतु हा व्हिडिओ लवकर येणं गरजेचं होतं, याच्यासाठी थोडा डिले झाला, तोच फक्त तुम्हाला प्रॉब्लेम होता, तो आता मी
टाकून देणार आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात काही गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय, स्ट्रॅटेजी सांगण्याचा प्रयत्न केलाय. या स्ट्रॅटेजीच्या आधारेच मी गेल्या वर्षी 130-132 पर्यंत स्कोर केलेला होता, तर तुम्ही पण या पद्धतीने इझिली स्कोर करू शकता. मी तर जास्त वेळ न देता तेवढा स्कोर केलाय. याचं फक्त रिझन आहे की एकदा तुम्हाला कळलं काय गोष्टी करायच्यात, काय गोष्टी वाचायच्यात, टिपिकल कोणत्या गोष्टी करायच्यात, तर तुम्ही इझिली त्याच्यात पास होऊ शकता. याच्यात कोणतंही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. सो एवढं बोलून मी थांबतो. आपल्या चॅनलच्या वरती हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला याचा अगोदरच्या व्हिडिओ जसा फायदा झालेला तसा फायदा झाला तर नक्की याला शेअर करू शकता. कमेंट करा मला काही सूचना जर तुम्हाला सुचवायच्या असतील तर. आणि अशा पद्धतीने आपण अजून येणारे व्हिडिओ बघायचे असतील तर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा, नोटिफिकेशन पटकन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. सो अशा पद्धतीने आपण हा एंड करूया व्हिडिओ. सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी आपण शुभेच्छा देऊया. येणाऱ्या 20-25 दिवसासाठी तुम्हाला तुमची मानसिकता, तुमचं हेल्थ हे सुद्धा सांभाळावं लागेल. उन्हाळ्याचे दिवस आहेत, याच्यात काळजी घ्या आणि प्रॉपर तुम्ही अभ्यास या 20-25 दिवसाचा मॅनेज करा. काही डाऊट्स असतील मला कमेंट्स मध्ये कळवा, आपण त्याच्यावरती तुम्हाला गाईड करू. सो अशा पद्धतीने इथे थांबूया. सो सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू, गुड डे.